पहिल्यांदा मी प्रॉब्लेम वाचतो काय दिलाय. ठीक आहे, ही प्रॉब्लेमची फिगर आहे. प्रॉब्लेम काय बघा, अँड ऑटोमोटिव्ह टाईप इंटरनल एक्सपांडिंग डबल शू ब्रेक. बघा इथे एक शू आहे, इथे एक शू आहे, हा त्याचा पिवट पॉईंट आहे, हा त्याचा पिवट पॉईंट आहे, हे शूचे पिवट पॉईंट आहेत दोन. ओके, आणि तुम्ही इथे ऍक्च्युएटिंग फोर्स पी लावणार आहे. हे जे हॅचिंग दिसते हे म्हणजे त्याचं ब्रेक लाईनिंग आहे, ब्रेक लाईनिंग. आणि हे बाहेरचं सर्कल म्हणजे काय बघानो, ड्रम. बाहेर सर्कल म्हणजे काय, ड्रम. ठीक आहे, आता या फिगरमध्ये काय म्हटलं बघा, पुढे प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलं बघा, द फेस विड्थ ऑफ फ्रिक्शन लाईनिंग इज 40 mm. मी तो गिवन मध्ये लिहून ठेवतो, फेस विड्थ इज 40 mm. त्याच्यानंतर द मॅक्सिमम इंटेन्सिटी ऑफ नॉर्मल प्रेशर, म्हणजे प्रेशरची मॅक्सिमम व्हॅल्यू, ती मॅक्स कितीला बघा, 1 N/mm² दिला. त्याच्यानंतर द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू, म्यू दिलाय 0.32. द अँगल थीटा 1 कॅन बी अज्युम्ड टू बी 0. थीटा 1 ची किंमत 0 अज्युम करा असं सांगितलंय. ते मी तुम्हाला बघा प्रॉब्लेम बरोबर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की ते 0 कसं, थीटा 2 ची किंमत कशी घ्यायची, पाय मॅथ कसा येणार, हे सगळं तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे. ओके, आणि काय सांगितलंय, डिटरमाइन द ऍक्च्युएटिंग फोर्स पी. आणि जर तुम्ही प्रॉब्लेम मध्ये बघितलं व्यवस्थित तर तुम्हाला ड्रमची रेडियस दिल्या बघा, रेडियस ऑफ ड्रम 125. मी ती पण लिहून देतो, रेडियस ऑफ ड्रम इज 125. आता प्रॉब्लेम आपण बघा सॉल्व करायला स्टार्ट करूया. हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी जरा मुद्दा म्हणून मी इथे कालची फिगर ड्रॉ करतो, कालची फिगर. ठीक आहे, बघा कालच्या फिगरमध्ये हा ड्रम होता, त्यानंतर तुम्ही पिवट पॉईंट हॉरिझॉन्टल वरतीच घेतलेला, पिवट पॉईंट हा तुमचा आर्म होता म्हणजे शू थोडक्यात. त्याच्यावर तुम्ही फोर्स लावला होता पी, फोर्स लावला होता पी. फ्रिक्शन लाईनिंग तुम्ही इथून स्टार्ट केलं होतं, इथं फिनिश केलं होतं, बरोबर. जरा काय इम्पॉर्टंट आहे ते सांगतो, जरा लक्ष द्या. तुम्ही थीटा 1 अँगल हा पिवट पॉईंट सेंटरला गेन केलेला होता असा, आणि हा अँगल मोजला होता. आणि या अँगलला म्हणलेला तुम्ही थीटा 1. परत एकदा सांगतो, थीटा 1 म्हणजे कुठला अँगल, पिवट पॉईंट सेंटरला जॉईन करायचा, आणि जिथून फ्रिक्शन लाईन चालू होते तो अँगल म्हणजे थीटा 1 होता. इथं या, इथं आत्ताच्या प्रॉब्लेमच्या केसमध्ये या, हा पिवट पॉईंट सेंटरला जॉईन करा. हे बघा, हा जॉईन झाला. आता या लाईनचा जिथं लाईनिंग स्टार्ट झाले तिथं अँगल मोजा. पिवट पॉईंट सेंटरला जॉईन करा म्हणजे ही लाईन, आणि या लाईनचा जिथं फ्रिक्शन लाईनिंग स्टार्ट झाले त्याचा अँगल मोजा. किती येणार सांगा, ही पिवट पॉईंटला लाईन स्टार्ट केली, तिथूनच फ्रिक्शन लाईनिंग चालू झाल्या, तिथूनच फ्रिक्शन लाईनिंग चालू झाल्या. याचा अर्थ थिटा किती झाला, थिटा 1 0 परत एकदा सांगतो, थीटा 1 कसा मोजायचा, परत एकदा सांगतो, पिवट पॉईंट सेंटरला जॉईन करायचा, आणि जिथून फ्रिक्शन लाईनिंग चालू झाली असेल तिथून अँगल मोजायचा. म्हणजे आता एक केस दाखवतो इथं तुमच्यासाठी. समजा हा सेंटर आहे, आणि हे समजा तुमचा आर्म आहे, आणि समजा फ्रिक्शन लाईनिंग इथून स्टार्ट झाली अशी, ही फ्रिक्शन लाईनिंग आहे, तर हा पॉईंट इथं जॉईन करायचा, आणि फ्रिक्शन लाईनिंग जिथं चालू झाल्या त्यांच्यामधला हा अँगल म्हणजे तुमचा काय येणार, थीटा, थीटा 1. हा म्हणजे अँगल काय येणार, थीटा 1. समजलं, इथं थीटा 1 किती, 0. तर थीटा 2 शोधूया. आता थीटा 2 बघा या प्रॉब्लेममध्ये, परत सांगतो बघा, पिवट पॉईंट सेंटरला जॉईन करायचा, फ्रिक्शन लाईनिंग कुठे संपणार हे बघा, इथे संपली फ्रिक्शन लाईनिंग कुठे संपणार, त्यांच्यामधला अँगल हा म्हणजे थीटा 2 असतो, बरोबर आहे. हा अँगल काय असते, थीटा 2, म्हणजे पिवट पॉईंट सेंटरला जॉईन करायचा, आणि फ्रिक्शन लाईनिंग जिथे संपणार त्यांच्यामधला अँगल थीटा 2 असते. फिगरमध्ये या, पिवट पॉईंट सेंटरला जॉईन केला म्हणजे ही लाईन, इथून मोजायचं, फ्रिक्शन लाईनिंग जिथं संपणार, फ्रिक्शन लाईनिंग इथं संपल्या, त्यांच्यातला अँगल मोजा. हा अँगल मोजा किती येणार बघा, हा अँगल तुम्हाला प्रॉब्लेममध्ये इथून इथंपर्यंत 30 दिलाय, 30. तसं इथून इथंपर्यंत अँगल 30 दिलाय, मग इथून जर इथंपर्यंत मोजा तर हे 180 यायला पाहिजे, 180. या 180 मधून हे 30 आणि हे 30 मायनस करा, तो 180 मायनस 30 मायनस 30 म्हणजे तुम्हाला काय मिळणार, अँगल थीटा 2. ओके, तो थीटा 2 इज इक्वल टू किती येणार बघा, 180 मायनस 30 मायनस म्हणजे किती, 120 degrees. ठीक आहे, मला 120 degrees बाहेर मिळाला. एक मिनिट बघा, थीटा 1 परत सांगतो,
पिवट पॉइंट सेंटरला जॉईन करायचा, फ्रिक्शन लाइनिंग जिथनं स्टार्ट होणार त्याचा अँगल. थीटा टू पिवट पॉइंट सेंटरला जॉईन करायचा, फ्रिक्शन लाइनिंग जिथे संपणार त्याचा अँगल. ठीक आहे, म्हणजे थीटा वन थीटा टू मिळणार. म्हणजे थीटा वन माहीत झाला, थीटा टू माहीत झाला. ठीक आहे, आता मी प्रॉब्लेम्स सॉल्व करायला स्टार्ट करणार आहे, प्रॉब्लेम सॉल्व करायला स्टार्ट करणार आहे. त्याच्यामध्ये बघा, काल मी एकच शू घेतला होता, एकच शू, आणि त्याचं अनालिसिस केलं. पण आज प्रॉब्लेम मध्ये दोन शू आलेत, म्हणजे दोन वेगवेगळ्या शूचं अनालिसिस करणार लागणार, म्हणजे ह्या शूचं आणि या शूचं अनालिसिस करायला लागणार. आपण दोन मिनिटं दोन नंबरचा शू विसरूया, दोन नंबरचा शू विसरूया, फक्त एक नंबरचा म्हणजे हा राईट साईडचा शू कन्सिडर करा. म्हणून मी इथे देतो कन्सिडर राईट साईड शू. ठीक आहे, म्हणजे राईट साईडचा शू बघा काय करणार आहे मी कन्सिडर करणार आहे. म्हणजे फक्त एकच बघायचं, आता हा या शूचं अनालिसिस करायचं आहे. मग आता या शूचं जर मला अनालिसिस करायचं असेल या शूचं, ठीक आहे, तर एक केस सांगतो बघा, कालचीच कालचीच. याच्यावरचे फोर्सेस जर तुम्ही घेतले या लाईनिंगवरचे, ह्या राईट आहे ना या लाईनिंगवरचे, तर एक येणार नॉर्मल रिॲक्शन, त्याला आपण काल डीएन म्हणलेलं स्मॉल एरियासाठी, आणि एक येणार फ्रिक्शनल फोर्स, ते म्हणजे म्युडीएन. आता हा म्युडीएन फोर्स कशावरती डिपेंड आहे, तर रोटेशन ऑफ ड्रम वरती डिपेंड आहे, रोटेशन ऑफ ड्रम. ठीक आहे, आणि या ड्रमचं रोटेशन हे दिले बघा, इथे बाहेर दिले असं, ड्रमचं रोटेशन असं दिले क्लॉकवाईज. म्हणजेच म्हणजेच बघा, ड्रमवरचा फोर्स हा रोटेशनच्या अपोजिट असला, तर शूचा फोर्स हा रोटेशनच्या डायरेक्शनचा असणार. बरोबर, मी रोटेशनच्या डायरेक्शनला दाखवलाय बघा, बरोबर, हे क्लॉकवाईज फिरवलं ना, म्हणजे रोटेशनच्या डायरेक्शनला दाखवलं, म्हणजे शूवरचा फोर्स. मग या पॉईंटच्या अबाउट जर तुम्ही मोमेंट घेतला, या पॉईंटच्या अबाउट काल घेतला होता बघा, समेशन ऑफ मोमेंट अबाउट ओ इज इक्वल टू झिरो इज इक्वल टू, ते मी लिहितो पी इंटू या डिस्टन्सला आपण सी म्हटलेलं बघा, इथून इथपर्यंत डिस्टन्स काय म्हटलेलं सी, तो पी इंटू सी. ठीक आहे, त्यानंतर मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स घेतलेला, मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स घेतलेला. आता नॉर्मल फोर्सचा जर मोमेंट घेतला बघा, ह्या पॉईंटच्या अबाउट, सॉरी फ्रिक्शनल फोर्सचा, फ्रिक्शनल फोर्सचा मोमेंट कसा येणार, क्लॉकवाईज, क्लॉकवाईज म्हणजे प्लस, तर मी तर मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स प्लस लिहिले याचा. त्यानंतर मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स घ्या, या पॉईंटच्या अबाउट नॉर्मल फोर्सचा मोमेंट घ्या, तो अँटी क्लॉकवाईज करणार, अँटी क्लॉकवाईज म्हणजे मायनस. हे तुमचं कालचं इक्वेशन, बरोबर, फायनल स्टेप ही होती बघा. ह्या स्टेपमधला पी तुम्हाला शोधायचा आहे, एम एफ आणि एम एन माहीत असायला पाहिजे, मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स आणि मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स, या दोन किमती माहीत असायला पाहिजेत, म्हणजे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. ठीक आहे, सो एम एफ आणि एम एन या दोन गोष्टी मला माहीत असायला पाहिजेत, म्हणून मी इथं एम एफ आणि एम एन चा फॉर्म्युला लिहून ठेवतो. काल जो आपला आला होता तो फॉर्म्युला लिहितो एम एफ आणि एम एन चा. ठीक आहे, पहिल्यांदा पाहून घेतो मी एम एफ चा फॉर्म्युला, एम एफ चा फॉर्म्युला. ठीक आहे, आता काल जो आपला फॉर्म्युला आलेला तो थोडासा मी मॉडिफाय करून तोच फॉर्म्युला देणार आहे, फक्त मला पाहिजे त्याप्रमाणे मी मॉडिफाय करून घेणार आहे. म्यू आर डब्ल्यू इन ब्रॅकेट फोर टाइम्स आर कॉस थीटा वन मायनस कॉस थीटा टू, ह्याच ब्रॅकेटमध्ये पुढं मायनस एच कॉस टू थीटा वन मायनस कॉस टू थीटा टू डिवाइड बाय फोर साईन फाय. मी तुम्हाला जो काल फॉर्म्युला दिलेला त्यात फक्त काय केले, हा एच बाय फोर होता बघा, एच बाय फोर, एच बाय फोर होता तो, फक्त मी टर्म रिअरेंज करून व्यवस्थित फक्त काय केले, इथं फोर न मल्टिप्लाय केले आणि ही टोटल टर्म मी आणलेली आहे. ओके, एम एन तसंच एम एन एम एन मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स त्याचा फॉर्म्युला लिहितो, पी मॅक्स आर डब्ल्यू एच टू थीटा टू मायनस थीटा वन मायनस साईन टू थीटा टू मायनस साईन टू थीटा वन ब्रॅकेट कम्प्लीट डिवाइड बाय फोर साईन फाय मॅक्स. परत इथं काय केलं बघा, तो फोर बाहेर घेतलाय आणि फॉर्म्युला लिहिलाय, तोच फॉर्म्युला आहे कालचा, फक्त जरासं फोर बाजूला घेऊन मी ते व्यवस्थित लिहिलंय. आता इथला हा एम एफ आणि एम एन जर मला शोधायचा असेल, एम एफ आणि एम एन, तर हे फॉर्म्युला आहे, मी तुम्हाला कळलंच म्हणलं, हे फॉर्म्युले तुम्हाला जर पाठ असतील तर हा प्रॉब्लेम संपलाय, मला फक्त आता या किमती शोधायच्या. पण
त्या किमती शोधताना याच्यामध्ये काय माहित आहे आणि काय माहित नाही बघूया आपण. मग फक्त राईट इशू कन्सिडर केला की नाही त्याचा मी फ्रिक्शनल फोर्स देतो, फ्रिक्शनल फोर्स सॉरी मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स घेतो, मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स. बघा फ्रिक्शनल फोर्स हा मोमेंट म्हणजे एम एफ पाहिजे, एम एफ. या फॉर्म्युल्यामध्ये काय माहित आहे आणि काय माहित नाही बघा, म्यू प्रॉब्लेम मध्ये दिलाय, पी मॅक्स प्रॉब्लेम मध्ये दिलाय, आर रेडियस दिल्या, विड्थ विड्थ डब्ल्यू पण दिल्या, बघा फेस विड्थ 40 दिलेले, आर माहित आहे, थिटा 1 0, थिटा 2 120, थिटा 1 माहित आहे, थिटा 2 माहित आहे, फक्त एच माहित नाही बघा, एच फक्त या प्रॉब्लेम मधला मला एच माहित नाही आणि साईन फाय मॅक्स माहित नाही. ठीक आहे, म्हणजे या फॉर्म्युल्यामधल्या दोनच किमती माहित नाही आपल्याला, एक म्हणजे एच आणि दुसरी म्हणजे फाय मॅक्स. आता पहिल्यांदा मी तुम्हाला एच ची किंमत सांगतो, एच ची लक्ष द्या, काल एच कुठून कुठेपर्यंत घेतला रे जरा आठवा, एच कुठून कुठेपर्यंत घेतलेला, सेंटर आणि पिवोट यांच्यामधला डिस्टन्स आपण एच घेतो, पिवोट पॉइंट आणि सेंटर यांच्यामधलं डिस्टन्स एच घेतलेलं. इथं या, इथं या, हा सेंटर सॉरी हा सेंटर आणि हा पिवोट यांच्यामधलं हे डिस्टन्स म्हणजे काय असणार आता आज एच, जे इथून इथंपर्यंत डिस्टन्स म्हणजे एच येणार, हे डिस्टन्स एच येणार, एच बरोबर. मग आता एच डिटरमाइन करण्यासाठी मी हे बघा, हा ही इन्क्लाइन लाईन इथून इथे एक परपेंडिक्युलर टाकता, परपेंडिक्युलर म्हणजे ही इन्क्लाइन लाईन एक परपेंडिक्युलर येत आणि व्हर्टिकल लाईन ही आता कन्सिडर केलंय, त्यातलं हे डिस्टन्स एच आहे, इथून इथंपर्यंत डिस्टन्स किती आहे एच. ही हाईट आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिल्या बघा, पिवोट पॉइंट पासून सेंटर पर्यंत डिस्टन्स किती आहे 86.6 आणि हे डिस्टन्स दिले 50, बरोबर आहे. सेंटर लाईन पासून पिवोट पर्यंत डिस्टन्स किती दिले 50. मग आता इथे पायथागोरस थेरम वापरला तर तुम्हाला काय मिळणार बघा, एच किंमत मिळणार. म्हणजे इथे मी छोटासा ट्रायंगल फॉर्म केला, सेंटर पासून पिवोट पॉइंट पर्यंत डिस्टन्स म्हणजे एच आहे, हे शोधण्यासाठी मी काय करणार पायथागोरस थेरम वापरणार, म्हणतो देअरफोर एच इज इक्वल टू म्हणजे एच स्क्वेअर इज इक्वल टू, पायथागोरस थेरम वापरा, 86.6 चा स्क्वेअर प्लस 50 चा स्क्वेअर काय पायथागोरस थेरम सॉल्व्ह करा तुम्हाला एच मिळेल 100, तुम्हाला याचं एच मिळेल 100 100 100. ओके, एच ची किंमत 100 समजलं. म्हणजे मी पहिला फॉर्म्युला लिहिला, त्या फॉर्म्युला मधला एच माहित नव्हता, एच शोधला. आता फाय मॅक्स माहित नाही, जी मी आता गोष्ट सांगणार आहे ठीक आहे ती जरा अवघड आहे पण समजणार, एक दोन प्रॉब्लेम झाले की तुम्हाला पाठ होणार फाय मॅक्स ची किंमत, फाय मॅक्स ची किंमत तुम्हाला एक दोन प्रॉब्लेम झाले की पाठ होणार. ठीक आहे, इकडे या बघा मी काय म्हणतोय. काल मी तुम्हाला असं म्हणलेलं, प्रेशर ऍक्टिंग प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्हर्टिकल डिस्टन्स, आणि व्हर्टिकल डिस्टन्स काय होतं आर साईन फाय, बरोबर आहे काय. आपण डेरिवेशन मध्ये काढलं होतं बघा, प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर साईन, पण मी तुम्हाला काय म्हटलं आर हा कॉन्स्टंट आहे, याचा अर्थ प्रेशर हे फाय वर डिपेंड आहे, म्हणून आपण असं लिहितो बघा टी मॅक्स इज इक्वल टू कॉन्स्टंट इन टू साईन फाय मॅक्स, असं म्हटलेलं काय टी मॅक्स इज इक्वल टू सी वन इन टू साईन फाय मॅक्स. आता तुम्ही सांगा मला मॅक्सिमम प्रेशर जेवढी हाईट जास्त तिथं असणार, म्हणजे इथं असणार बघा मॅक्सिमम प्रेशर इथं, बरोबर. पण इन टर्म्स ऑफ अँगल विचार केला, इन टर्म्स ऑफ अँगल बघा मी काय म्हणते, साईन 90 या 90 साईन 90 इज इक्वल टू किती असतो रे 1 1. आता काय करा, साईन 95 घ्या आणि कोणतर कॅल्सिवर करून सांगा साईन 95, म्हणजे अँगल मी वाढवला अजून 90 च्या पुढे गेलो 1.99 म्हणजे 1 च्या खाली आली बघा, म्हणजे साईन मध्ये अँगल 90 ज्या वेळेला असतोय त्यावेळेला व्हॅल्यू 1 आहे आणि 90 च्या पुढे ज्या वेळेला अँगल जाणार त्यावेळेला पुन्हा ती 1 पेक्षा कमी यायला चालू होती. याचा अर्थ काय, फाय ची किंमत, फाय ची किंमत मॅक्सिमम म्हणजे किती असू शकते, 90 पेक्षा जास्त असणार नाही. काय म्हटलं बघा मी, फाय ची किंमत ही 90 पेक्षा जास्त असणार नाही ठीक आहे. त्यामुळे फाय ची किंमत ही मॅक्सिमम 90 असते ठीक आहे, किती असते मॅक्सिमम 90 ठीक आहे. मी तर स्टार करून लिहालोय, लई इम्पॉर्टंट आहे, फाय ची किंमत ही मॅक्सिमम
वाई ची किंमत ही मॅक्सिमम किती असणार 90. आता अजून एक सांगायचं मला, फाय मॅक्स मी घेणार 90 डिग्री, कधी? वेन थीटा टू इज ग्रेटर दॅन 90. आता हे थीटा टू इज ग्रेटर दॅन 90 का लिहिले, त्याच्या मागचं कारण सांग. फ्रिक्शन लाईनिंग समजा 90 अगोदरच संपलं, 90 अगोदरच संपलं, इथं संपलं फ्रिक्शन लाईनिंग, तर 90 पेक्षा जास्त घ्यायचा संबंध आहे का रे? फ्रिक्शन लाईनिंग जिथपर्यंत आहे तिथपर्यंतच तुम्ही घेणार ना, ठीक आहे? त्यामुळे फ्रिक्शन लाईनिंग हे 90 पेक्षा जास्त असेल अँगलला, 90 पेक्षा जास्त, तर फाय ची किंमत 90 घ्यायची. आता उलट म्हणे आपण, समजा फ्रिक्शन लाईनिंग इथंच संपलं, इथंच संपलं असं म्हणा, ते पुढे गेलंच नाही, इथंच संपलं, इथं स्टार्ट झालं, इथं संपलं, मग त्यावेळेला फाय मॅक्स किती असणार? फाय मॅक्स किती असणार? फाय मॅक्स इक्वल टू किती? थीटा टू. जेवढी थीटा टू ची किंमत असायला पाहिजे तेवढाच तुमचं काय असणार? फाय मॅक्स. कधी? हे वेन थीटा टू इज लेस दॅन 9. वेन थीटा टू इज लेस दॅन 9. म्हणून लक्षात असं ठेवायचं, थीटा टू ची किंमत 90 पेक्षा कमी असेल तर फाय मॅक्स हा थीटा टू असतो, आणि ज्या वेळेला थीटा टू ची किंमत 90 पेक्षा जास्त असते त्यावेळेला फाय मॅक्स हा 90 असतो. का? कारण की फ्रिक्शन लाईनिंग जिथं संपणार तिथपर्यंत प्रेशर वाढत 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 जाणार, पण 90 अँगल नंतर पुन्हा प्रेशर कमी व्हायला चालू होतो, ठीक आहे? त्यामुळे ते थीटा टू च्या व्हॅल्यूवरती डिपेंड आहे. थीटा टू ची व्हॅल्यू तुम्ही काय कन्सिडर करायची? मॅक्सिमम थीटा टू ची व्हॅल्यू मॅक्सिमम 90 पेक्षा जास्त, सॉरी थीटा टू ची व्हॅल्यू 90 पेक्षा जास्त असेल तर फाय मॅक्स हा 90 कन्सिडर करायचा, ठीक आहे? आता प्रॉब्लेम मध्ये या तुमच्या, थीटा टू किती आहे सांगा? थीटा टू प्रॉब्लेम मध्ये या, थीटा टू किती आहे? 120. किती आहे? 120 आहे ना. थीटा टू 120 आहे, याचा अर्थ फाय मॅक्स किती असणार? 90. कारण की तो 90 च्या पुढे गेला की पुन्हा फाय ती किंमत 1 पेक्षा कमी व्हायला चालू होते, म्हणजे प्रेशर मॅक्सिमम होणार नाही. प्रेशर मॅक्सिमम पाहिजे असेल तर फाय ची किंमत ही पाहिजे काय? मॅक्सिमम, म्हणजे 90. हे 90 प्लस असेल तर, थीटा टू 90 प्लस असेल तर तो 90 ला पोहोचणार. ओके, मी येतो हिअर फॉर्म येतो, फाय मॅक्स इज इक्वल टू 90 डिग्री. त्याच्या मागचं रिझन काय आहे? कारण की थीटा टू हा ग्रेटर दॅन 90. जर लेस दॅन 90 असता तर इथे मी थीटा टू लिहिला, तर फाय मॅक्स ची किंमत ही मॅक्सिमम 90. आता ह्या प्रॉब्लेम, चला एच मिळाला, फाय मॅक्स मिळाला, सगळ्या किमती माहिती आल्या बघा यातल्या. आता किमती पुट करूया, मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स कॅल्क्युलेट करूया आणि मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स कॅल्क्युलेट करूया, ठीक आहे? मग मी आता लिहितो ना, मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स एम एफ इज इक्वल टू, फॉर्म्युला लिहितो, म्यू पी मॅक्स आर डब्ल्यू फोर आर कॉस थीटा वन मायनस कॉस थीटा टू, कॉस थीटा टू मायनस एच कॉस टू थीटा वन मायनस कॉस टू थीटा टू डिवाइड बाय 4 साईन फाय मॅक्स. सगळ्या किमती पुढ करतो, सगळ्या किमती बघा, किमती पुढ करतो, म्यू 0.32, पी मॅक्स दिलाय 1, रेडियस आहे 125, डब्ल्यू विड्थ दिले 40, 4 इंटू रेडियस आहे 125, कॉस थीटा 1 दिला 0, मायनस कॉस थीटा 2 आहे 120, मायनस एच 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 किती आहे सांगा? एच शोधलाय 100 इन ब्रॅकेट कॉस 2 थीटा म्हणजे 0 मायनस कॉस 2 थीटा 2, म्हणजे बघा थीटा 2 आहे 120 इंटू 2 म्हणजे किती झालं? 240. कॉस 240 डिवाइड बाय 4 साईन फाय मॅक्स अँगल किती आहे? 90. सॉल्व्ह करा, मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स, मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स अखिलेश माझ्याजवळ मी मुद्दाम एक स्क्रीन चालू ठेवल्या, त्या स्क्रीन वरती मला क्लिअर दिसाले वा? तुझ्या इथे काहीतरी नेटवर्कचा इश्यू आहे अखिलेश. 2.4 × 10⁵ बघा, अजून कोणतर सॉल्व्ह करून लाईट ब्लर दिसायला येतो. 2.4 × 10⁵ न्यूटन एमएम.
हा मिळाला मला मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स मिळाला, मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स. आता असंच मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स सुद्धा एमएन, एमएनचा फॉर्म्युला लिहितो मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स, हा फॉर्म्युला लिहितो पी मॅक्स आर डब्ल्यू एच टू थीटा टू मायनस थीटा वन मायनस साईन टू थीटा टू मायनस साईन टू थीटा वन डिवाइड बाय फोर साईन फाय मॅक्स. जरा किमती पुट करते, इम्पॉर्टंट आहे बघा. पी मॅक्स दिलाय वन, आर आहे 125, विड्थ आहे 40, एच आलाय 100 इंटू टू. नुसताच अँगल आलाय, नुसताच अँगल आलाय म्हणजे मला रेडियन मध्ये लिहायला लागणार, डिग्री मध्ये लिहून चालणार नाही. थीटा टू 120 डिग्री आहे, 120 ला रेडियन मध्ये कन्वर्ट करा, इंटू पाय डिवाइड बाय 180 इंटू पाय डिवाइड बाय 180 ला इंटू पाय डिवाइड बाय 180 करा आणि कोणता आन्सर सांग. नुसताच थीटा टू आला आहे त्यामुळे तो रेडियन मध्ये पाहिजे. सांगा जरा पटकन. किती 2.094. ओके मायनस थीटा वन झिरोच आहे, त्याला काय रेडियन मध्ये कन्वर्ट केलं तर ते झिरोच येणार. मायनस साईन, आता लक्ष द्या हे टू थीटा आहे, टू थीटा, तो टू इंटू टू थीटा, टू थीटा, थीटा टू आहे बाळांनो, थीटा टू आहे 120, 120 इंटू टू म्हणजे 240, साईन बरोबर असल्यामुळे हे डिग्री देणार, हे नुसताच थीटा होता त्यामुळे ते रेडियन मध्ये आला, डिग्री मध्ये येणार, साईन बरोबर आहे. मायनस साईन टू थीटा वन म्हणजे झिरो डिवाइड बाय फोर साईन फाय मॅक्स किती आहे 90. सॉल्व्ह करा, तुम्हाला मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स, सॉल्व्ह करा तुम्हाला मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स मिळतो. म्हणजे हा मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स मिळाला, मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स मिळाला. आता या दोन्ही किमती उचला आणि पहिल्या राईट शू साठी या पॉईंटच्या अबाउट म्हणजे पिवट पॉईंटच्या अबाउट काय करा, इक्विलिब्रियम कंडिशन घ्या. म्हणून म्हणतो इक्विलिब्रियम, कन्सिडर इक्विलिब्रियम ऑफ राईट शू. सो समेशन ऑफ मोमेंट अबाउट ओ इज इक्वल टू झिरो इज इक्वल टू डिस्टन्स, बघा पी इंटू, लक्ष द्या पी इंटू डिस्टन्स, इथून इथपर्यंत डिस्टन्स म्हणजे काय असते सी, इथून इथपर्यंत डिस्टन्स बघा की पी पासून पिवट पर्यंत डिस्टन्स म्हणजे सी. सो पी इंटू सी, त्याच्यानंतर त्याच्यानंतर इथं एक एक पॉईंट घ्यायचा आणि असं करायचं, म्युडियनचा मोमेंट हा क्लॉक वाईज म्हणजे फ्रिक्शनल फोर्सचा मोमेंट क्लॉक वाईज, क्लॉक वाईज म्हणजे प्लस फ्रिक्शनल फोर्सचा मोमेंट. त्याच्यानंतर त्याच्यानंतर डीएन, डीएनचा मोमेंट ओ पॉईंटच्या अबाउट अँटी क्लॉक वाईज, अँटी क्लॉक वाईज म्हणजे मायनस, तर मायनस मोमेंट ड्यू टू नॉर्मल. सगळ्या किमती मिळाल्यात पुट करतो, पी इंटू सी ची किंमत बघा, सी ची किंमत इथे आहे, पिवट पॉईंट पासून पी पर्यंत डिस्टन्स हे पाहिजे, असं काढणार 86.6 प्लस 100.9, 86.6 प्लस 100.9, ठीक आहे. मग मी लिहिताना लिहितो इथं 86.6 प्लस 100.9 म्हणजे सी मॅक्स प्लस मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स, फ्रिक्शनल फोर्सचा मोमेंट 2.4 इंटू 10^5 मायनस मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स 6.32 इंटू 10^5
ओके सॉल्व करा तुम्हाला पी चा आंसर मिळेल. सॉल्व करा तुम्हाला यातून पी चा आंसर मिळेल. 2090.66 म्हणजेच तुम्हाला इथं जर ब्रेक अप्लाय करायचा असेल ब्रेक अप्लाय तर इथं ऍक्च्युएटिंग फोर्स तुम्हाला किती लावायला पाहिजे 2090.66 न्यूटन एवढा फोर्स लावायला पाहिजे तर तुमचं वाहन काय होणार ब्रेक अप्लाय होणार. हे म्हणजे तुमचा आन्सर नंबर वन आहे. हे म्हणजे तुमचा आन्सर नंबर वन आहे. ओके आता आन्सर नंबर वन आल्यानंतर दुसरा आन्सर काय विचारले बघा. दुसरा आन्सर काय विचारले मला ब्रेकिंग टॉर्क. ठीक आहे आता मी फक्त राईट शू कन्सिडर केला. मी फक्त राईट बद्दलच बोलतो. ठीक आहे ब्रेकिंग टॉर्क आता याच राईट शूचा ब्रेकिंग टॉर्क मी पहिला डिटरमाइन करतो. ब्रेकिंग टॉर्क ड्यू टू राईट शू. राईट शू मुळे आलेला ब्रेकिंग टॉर्क. ठीक आहे सो टी बी आणि मी सफिक्स लावतो आर. आर म्हणजे काय राईट शू मुळे आलेला ब्रेकिंग टॉर्क. ब्रेकिंग टॉर्कचा फॉर्म्युला काल आपण सगळ्यात शेवटला डेरिव्हेशन मध्ये डिराईव्ह केला होता. तो फॉर्म्युला मी डायरेक्ट लिहितो इथं म्यू आर स्क्वेअर पी मॅक्स डब्ल्यू कॉस थीटा वन मायनस कॉस थीटा टू डिवाइड बाय साईन फायनॅक्स डिवाइड बाय साईन फायनॅक्स. सगळ्या किमती पुट करतो म्यू 0.32 इंटू आर 125 चा स्क्वेअर पी मॅक्स वन विड्थ 40 कॉस थीटा वन आहे 0 मायनस कॉस थीटा टू आहे 120 डिवाइड बाय साईन फायमॅक्स किती आहे नाही. सगळ्या किमती पुट केल्या. ब्रेकिंग टॉर्क ड्यू टू राईट शू. ब्रेकिंग टॉर्क ड्यू टू राईट शू 3 × 10⁵ न्यूटन एम हा राईट शूचा ब्रेकिंग टॉर्क आहे. आता एक प्रश्न विचार. समजा मी दोन्ही शू कन्सिडर केले तर फ्रिक्शनल फोर्स फक्त राईट शू अप्लाय करणार का लेफ्ट शू पण अप्लाय करणार. फ्रिक्शनल फोर्स दोन्ही पण अप्लाय करणार पण ऍक्च्युएटिंग फोर्स ठीक आहे दोन्हीकडे सेमच असणार त्यामुळे मला मिळाला तो एका शूवर. पण ब्रेकिंग टॉर्क कॅल्क्युलेट करायचा असेल तर मला राईट शूचा पण घ्यायला पाहिजे लेफ्ट शूचा पण घ्यायला पाहिजे आणि दोघांच्या ब्रेकिंग टॉर्कची काय करायला पाहिजे मला ऍडिशन. तर तुम्हाला काय मिळणार टोटल ब्रेकिंग टॉर्क. आता टोटल ब्रेकिंग टॉर्क मधला मी फक्त कुठला मिळवला राईट शूचा ब्रेकिंग टॉर्क मिळवला. फक्त राईट शूचा मिळवला. आता मी काय करणार या राईट शू कडून लेफ्ट शूला जाणार आणि या लेफ्ट शूचा ब्रेकिंग टॉर्क मिळवणार. लेफ्ट शूचा ब्रेकिंग टॉर्क मिळवणार. मग हा जर मला ब्रेकिंग टॉर्क मिळवायचा असेल तर मी आता एक प्रोसिजर करणार आहे बाळांनो. लय इम्पॉर्टंट आहे. पहिल्या प्रॉब्लेमला समजणार नाही फक्त लक्षात ठेवा मी काय म्हणतोय तेवढं. दुसऱ्या तिसऱ्या प्रॉब्लेमच्या वेळेला बाळांनो ते तुमच्या पाठवून जाईल पुढची स्टेप. बघा एक प्रश्न आहे माझा. इथं असलेलं मॅक्सिमम प्रेशर राईट शूचं आणि लेफ्ट शूला असलेलं मॅक्सिमम प्रेशर सेम असणार का वेगवेगळं असणार. राईट शू होणारं मॅक्सिमम प्रेशर आणि लेफ्ट शू वरती ऍक्ट होणार मॅक्सिमम प्रेशर सेम असणार का वेगवेगळं असणार. वेगळं तेच आहे. बघा इथं पण 30 आहे इथं पण 30 आहे पण काय विषय सांगतो हा शू फोर्स अप्लाय केल्यानंतर क्लॉक वाईज फिरतोय क्लॉक वाईज आणि हा शू अँटी क्लॉक वाईज फिरतोय त्यामुळे याच्यावरती येणारे फोर्स याच्यापेक्षा अपोजिट येतात. त्यामुळे इथं जनरेट झालेल्या प्रेशरची व्हॅल्यू आणि इथं जनरेट झालेल्या प्रेशरची व्हॅल्यू ही वेगवेगळी असणार. ठीक आहे काय हा बघा रोटेशनच्या डायरेक्शनला चालला इकडं म्हणजे हा मॅक्सिमम प्रेशर जनरेट करतो आणि हा त्याच्यापेक्षा कमी प्रेशर जनरेट करतो. त्यामुळे दोन्ही शू वरती जनरेट झालेल्या प्रेशरची व्हॅल्यू वेगवेगळी असणार.
त्यानं मला दिलेली मॅक्सिमम प्रेशरची व्हॅल्यू जी काय आहे ती राईट शूची दिल्या का, कारण तो क्लॉक वाईज करायला रोटेशनच्या डायरेक्शनला, म्हणजे याच्यामध्ये मॅक्सिमम प्रेशर जनरेट झाले राईट शू मध्ये, लेफ्ट शू मध्ये त्याच्यापेक्षा कमी जनरेट होते पण ते किती माहित नाही. म्हणून याच्यावर जनरेट झालेल्या प्रेशरच्या व्हॅल्यूला, मॅक्सिमम प्रेशरच्या व्हॅल्यूला मी पी मॅक्स डॅश असं म्हणतो. ठीक आहे, मी आता सेकंड लिहितो लेफ्ट शू, म्हणजे मी कोणासाठी सॉल्व्ह करणार आहे, लेफ्ट शू साठी सॉल्व्ह करणार आहे. म्हणून मी तुझं कन्सिडर मॅक्सिमम प्रेशर जनरेटेड ऑन लेफ्ट शू इज काय म्हणतो बघा, मग अशी मी इकडच्या प्रेशरला काय म्हणले पी मॅक्स, तर याला काय म्हणणार पी मॅक्स डॅश इज पी मॅक्स डॅश, इथे डॅश दाखवलाय बघा, म्हणजे ते किती आहे पी मॅक्स डॅश आहे, म्हणजे मी असं कन्सिडर केलं पी मॅक्स डॅश. आता याच्यावरून एक कन्क्लुजन सांगतो, लक्ष द्या कन्क्लुजन किती आहे, फ्रिक्शनल फोर्स हा पीमॅक्सला, इथं बघा फ्रिक्शनल फोर्स हा पीमॅक्सला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे का, फ्रिक्शनल फोर्स सॉरी मोमेंट ड्यू टू फ्रिक्शन, हा मोमेंट ड्यू टू फ्रिक्शन हा पीमॅक्सला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे का नाही, आहे. ओके, आता ह्यो हा जो घेतलाय तो राईटचा आहे, राईटचा. इकडचा जर घेतला तुम्ही या लेफ्टसाठी, तर इथला मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स म्हणजे एम एफ, लेफ्टचा मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स हा पण इकडच्या प्रेशरला, इकडच्या प्रेशरला डायरेक्टली प्रपोर्शनल असणार की नाही, असणार असणार. ओके, मग मी आता काय करतो त्याच्यावरून असं लिहितो एम एफ म्हणजे मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय पी मॅक्स, एम एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय फ्रिक्शनल फोर्स, समजलं सगळ्यांना. मग एम एफ मी प्रपोर्शनलिटी जर काढली तर इथे काय येणार कॉन्स्टंट इन टू पी मॅक्स येणार, याचाच अर्थ एम एफ डिवाइड बाय हा इकडे घ्या पी मॅक्स इज इक्वल टू काय येणार कॉन्स्टंट. काय म्हटलं समजलं, फ्रिक्शनल फोर्स हा पी मॅक्सला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, प्रपोर्शनलिटी काढला तर काय तर कॉन्स्टंट येणार, मग पी मॅक्स इथे येतलं की एम एफ डिवाइड बाय पी मॅक्स इज इक्वल येणार कॉन्स्टंट. असंच सिमिलरली हे फॉर राईट शू लिहिले, फॉर राईट शू हे राईटला लिहिले, तर लेफ्टला काय येणार फॉर लेफ्ट शू, लेफ्ट शू जर लिहिलं तर काय येणार बघा मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स फॉर लेफ्ट शू, मी तो सफिक्स एल लावतो फॉर लेफ्ट शू, फॉर सफिक्स आर लावतो म्हणजे तुम्हाला राईट शू आहे ते कळले फॉर राईट शू. ओके, लेफ्ट शू इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय येणार तिथलं मॅक्सिमम प्रेशर, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय ना तिथलं मॅक्सिमम प्रेशर, हेच लिहिले फक्त हे लेफ्टला लिहिले. मग इथं प्रोपोर्शनलिटी काढा, इथं काय येणार कॉन्स्टंट इन टू पी मॅक्स डॅश फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू लेफ्ट शू, मोमेंट ऑफ फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू लेफ्ट शू, पी मॅक्स डॅश इकडे घ्या तो एम एफ डिवाइड बाय पी मॅक्स डॅश इज इक्वल टू काय येणार कॉन्स्टंट. आता याला मी म्हणतो ए, याला मी म्हणतो बी, जर हे दोन्ही कॉन्स्टंट आहेत, हे फ्रिक्शनल मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी मॅक्स आहे ना, म्हणजे हा कॉन्स्टंट आणि हा कॉन्स्टंट काय असायला पाहिजे सेम, फ्रॉम ए अँड बी तुम्हाला काय लिहिता येईल, फ्रॉम ए अँड बी तुम्हाला काय लिहिता येईल बघा मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स फॉर राईट शू डिवाइड बाय पी मॅक्स इज इक्वल टू मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स फॉर लेफ्ट शू डिवाइड बाय पी मॅक्स. सॉरी जरा सभा आम्ही फोन आला बघा, प्रॉब्लेम मध्ये काय होतं दोन शू दिलेले, दोन शू आपण राईट शू काल सॉल्व्ह केलेला म्हणून मी राईट शू प्रमाणे काय केलं सॉल्व्ह करायला घेतलं, याच्यामध्ये एक पॉईंट दाखवला सेम काल सारखा डीएन दाखवला फ्रिक्शनल फोर्स दाखवला पी फोर्स दाखवला ऍक्चुएटिंग फोर्स त्यांचा मोमेंट झिरो आहे ते दाखवलं, मग त्यासाठी मला फॉर्म्युले माहीत होते
त्या फॉर्म्युला प्रमाणे मी सॉल्व्ह करायला घेतलं. पहिल्यांदा मी एच काढला. एच म्हणजे काय? पिवट पॉइंट, पिवट पॉइंट आणि सेंटर, ड्रमचा सेंटर यांच्यामधलं डिस्टन्स. हे इन्क्लाइन डिस्टन्स आहे, त्यासाठी मी पायथागोरस थेरम वापरला. हाईट माहित होती, हे डिस्टन्स माहित होतं, पायथागोरस वापरला. त्यानंतर फाय मॅक्स, मी तुम्हाला सांगितलं फायची किंमत 90 ज्या वेळेला असते त्यावेळेला साईन इज इक्वल टू 1 असतो. मग 90 प्लस झाला तर तो 1 च्या पुन्हा खाली जातो, त्यामुळे फाय मॅक्सची किंमत मॅक्सिमम 90 असणार. 110 म्हणजे 90 पेक्षा अबोव जर थिटा असेल तर. पण थिटा जर 90 पेक्षा कमी असेल तर फायची किंमत जेवढी थिटा असेल तेवढी. या दोन कंडिशन लिहिल्या, त्यावरनं फाय मॅक्स मिळवलं. मग मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स फॉर्म्युला लिहिला, किमती पुट केल्या. मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स फॉर्म्युला किमती लिहिल्या. याच्यावरून मी इक्विलिब्रियम कंडिशनला मी काय घेतला, मोमेंट घेतला. मोमेंट म्हणजे या पॉईंटच्या अबाउटचा मोमेंट घेतला. इथे दाखवले बघा, म्यू डी एन इंटू डिस्टन्स, म्यू डी एन इंटू डिस्टन्स, पी इंटू सी, त्यांचे मोमेंट लिहिले. जे का लिहिलेले त्यावरनं मला पी म्हणजे ऍक्च्युएटिंग फोर्स मिळाला. मग मी ब्रेकिंग टॉर्क काढला राईट शूचा, पुन्हा फॉर्म्युला किमती लिहिल्या, राईट शूचा मिळाला. हे राईट शू पर्यंत झाल्यानंतर लेफ्ट शू कसं सॉल्व्ह करायचं ते बघा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. लेफ्ट शू, मग लेफ्ट शू सॉल्व्ह करण्यासाठी मी काय कन्सिडर केलं, लेफ्ट शू वरती असलेलं प्रेशर हे पी मॅक्स डॅश आहे. ते पी मॅक्स असतेच असं नाही, ते पी मॅक्स डॅश आहे असं कन्सिडर केलं. मग मी याच्यावरनं फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी मॅक्स या फॉर्म्युल्यावरून ठरवलं. एम एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी मॅक्स, तसंच एम एन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी मॅक्स. मग मी याच्यावरून एक फॉर्म्युला तयार केला, एम एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी मॅक्स. तर एम एफ इज इक्वल टू कॉन्स्टंट इन टू पी मॅक्स, तो एम एफ डिवाइड बाय पी मॅक्स इज इक्वल टू कॉन्स्टंट. तसंच हे राईट शूला केले की लेफ्ट शूला तेच येणार, फक्त इथला पी मॅक्स हा त्याप्रमाणे असणार इथला लेफ्ट शूचा. मग मी त्यांचा रेशो घेतला आणि त्यामध्ये मी किंमत पुट केली, तर एम एफ तुम्हाला मिळाला लेफ्ट शूचा इन टर्म्स ऑफ पी मॅक्स डॅश मिळाला, म्हणजे लेफ्ट शूच्या मॅक्सिमम प्रेशरच्या टर्म मध्ये मिळाला. सेम प्रोसिजर मी रिपीट केली नॉर्मल फोर्सच्या मुवमेंटला, तर एम एन ऑफ राईट डिवाइड बाय पी मॅक्स इज इक्वल टू एम एन ऑफ लेफ्ट डिवाइड बाय पी मॅक्स डॅश, किंमत पुट केल्या एम एफ ऑफ लेफ्ट मिळाला. मग मी इक्विलिब्रियम कंडिशन घेतली लेफ्ट शूची. ती इक्विलिब्रियम कंडिशन घेण्यासाठी काय केलं, एक स्मॉल एरिया घेतला, इथला डीएन दाखवला, इथला फ्रिक्शनल फोर्स दाखवला, या पॉईंटच्या अबाउट मोमेंट घेतला, डीएन इंटू डिस्टन्स या म्यू डीएन इंटू डिस्टन्स आणि पी इंटू डिस्टन्स. मग त्याच्यावरून त्याचं इक्वेशन लिहिलं मी, त्याच्यावरून मी त्याचं इक्वेशन लिहिलं. तो इथं आला बघा, मायनस पी इंटू सी प्लस एम एन प्लस एम एन, किमती पुट केला पी मॅक्स डॅश मॅक्स. मग सेम टॉर्कचं दिलेलं मी, जसं मी मोमेंट ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स, मोमेंट ड्यू टू नॉर्मल फोर्स, तसंच मी टॉर्क साठी लिहिलं, कारण की टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय पी मॅक्स आहे. तो मी ते इक्वेशन लिहिलं, त्यावरनं मला लेफ्ट शूचा टॉर्क मिळाला, राईट शूचा टॉर्क प्लस लेफ्ट शूचा टॉर्क इज इक्वल टू तुम्हाला टोटल टॉर्क मिळाला, हे म्हणजे तुमचा आन्सर नंबर. ठीक आहे, आता नेक्स्ट टाइमला म्हणजे ज्या वेळेला एमएससीचं नेक्स्ट लेक्चर घेईन मी गुरुवारी, त्यावेळेला मी आज 2 शू घेतलेत, मी त्या दिवशी 4 शू घेणार, म्हणजे अप्पर साईडला 2 शू, लोअर साईडला परत 2 शू, म्हणजे टोटल 4 शूचा प्रॉब्लेम येणार. ठीक आहे, आता जर तुम्हाला या प्रॉब्लेम मध्ये काय डाऊट असेल.